दर्शक आता आपण आहोत मार्केट यार्ड मध्ये। आपण पाहतोय की 10 दिवस लॉकडाऊन मुळे मार्केट यार्ड पूर्णपणे बंद होते। आता उद्यापासून लॉकबंदी उठणार आहे, परंतु बुधवारी मार्केट यार्ड सुरू होणार आहे। त्यामुळे मार्केट यार्डची आपण परिस्थिती बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जे काही मार्केट यार्ड बंद होतं त्यामुळे आपण सगळं पूर्णपणे व्यवहार ठप्प असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी कोट्यवधीची उलाढाल दररोज मार्केट यार्ड सुरू होत असते आणि अनेक व्यापारी या ठिकाणी माल घेण्यासाठी येत असतात, परंतु आपण बघतो हे चित्र दृश्य की संपूर्णपणे इथं सुकसुकाट आपल्याला पाहायला मिळतो। इथं एक सुद्धा माणूस आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण पूर्णपणे मार्केट यार्ड बंद आहे। परंतु हे 10 दिवस झालं मार्केट यार्ड बंद होती, त्यामुळे लाखोंनी कोट्यवधीचं मला वाटतं नुकसान सुद्धा झालेलं आहे काही व्यापाऱ्यांचं। परंतु आता जेव्हा पुन्हा बुधवारी जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत पी शिवशंकर यांनी सांगितलं की बुधवारी मार्केट यार्ड त्यांनी सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे, त्यामुळे बुधवारी हे जो आता बघतोय आपण मार्केट यार्डचं चित्र, तर बुधवारी नक्कीच गजबजलेला हा परिसर दिसणार आहे आणि पुन्हा एकदा व्यापार सुरू होणार आहे। आणि जेणेकरून हे जे काही विकासाची साखळी ज्याला म्हणतो किंवा दैनंदिन गरजांच्या वस्तू म्हणतो आपण नागरिकांना आवश्यक असतात, तर ते पुन्हा बुधवारी एकदा ही मार्केट यार्ड सुरू झाल्यानंतर लोकांना नियमितपणे मला वाटतं पुन्हा जे काही नियम असतील त्या नियमांच्या अधीन राहून आपल्याला सोलापूर शहराचा जे काही विकास संबंधात जे काही अधिकारी असतील यांनी जे नियोजन केलेलं आहे तर त्या पद्धतीनं पुन्हा एकदा सुरू होणारं आपल्याला हे चित्र दिसणार आहे। नमस्कार, मी योगेश रंगम, मी मनपा शाळेमध्ये शिक्षक आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी मला ड्युटी दिलेली आहे प्रशासनाने। तर या ठिकाणच्या कामकाजाची माहिती मी थोडक्यात देत आहे। या ठिकाणी तुळजापूर नाक्याला जे वाहनं येतात त्या वाहनांची अगोदर तपासणी केली जाते, त्यानंतर त्यांचा ई पास बघितला जातो आणि त्यांची नोंद जे दिलेल्या नमुन्यात रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते। आणि जे बाहेरून सोलापूरला थांबणार आहेत, सोलापूरला ज्यांचं घर आहे, बाहेरून जिल्ह्यातून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळं रजिस्टर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। होम क्वारंटाईन त्यांना आम्ही करून त्यांच्या पूर्ण नोंदी या रजिस्टरमध्ये ठेवत आहोत आणि त्यांना आम्ही पुन्हा 7 दिवस किंवा 14 दिवसापर्यंत होम क्वारंटाईन करून त्यांना सोलापूरला पुन्हा आम्ही प्रवेश देत आहे। एक शिक्षक म्हणून तुम्हाला एक वेगळी भूमिका बजावताना कसा वेगळा आनंद वाटतो? हा, या ठिकाणी एक शिक्षक म्हणून या ठिकाणी की प्रशासकीय कामाचा एक अनुभव आम्हाला या ठिकाणी येत आहे आणि अतिशय शिस्तबद्ध काम या ठिकाणी चालू आहे की कोविड-19 संदर्भामध्ये जे प्रशासनानं जे काम दिलेलं आहे त्याचं कामकाज त्याचा एक घटक म्हणून आम्ही या ठिकाणी असल्याने आम्हाला हे काम करण्यामध्ये आनंद होत आहे। दर्शको, हे आपण बघू शकता आपल्या अस्मिता विजनच्या दृश्यातून, हे मार्केट यार्डचे जे ज्याच्यामध्ये सगळे भाजीपाला फळे भरले जातात ते सगळे हे जे साहित्य आहे हे नुसतं गेले 10 दिवस बंद अवस्थेत पडून आहे। आणि नाहीतर आपण बघू शकता की जेव्हा मार्केट यार्ड सुरू असते इथं लोकांचं व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि खरेदी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, परंतु लॉकडाऊनमुळे सध्या आपण बघू शकतो हे दृश्य की पूर्णपणे हे सगळं साहित्य नुसतं जागेवर पडून आहे। वाट बघतात लोक कधी मार्केट यार्ड सुरू होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूरचा सगळा जो व्यवहार आहे तो सुरळीतपणे सुरू होण्यास मदत होणार आहे।
तर दर्शको लॉकडाऊनचा 10वा दिवस कसा होता हा अस्मिता विजनच्या माध्यमातून सहकारी धनंजय शिंदे सोबत मी संजय कुलकर्णी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। दर्शको गेल्या 10 दिवसांमध्ये लॉकडाऊन मध्ये सोलापूर महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पोलीस आयुक्तालय असो, जिल्हा पोलीस प्रमुख असो, या सगळ्या विविध जे काही शासकीय कार्यालय त्यांच्या वतीने जे काही नियोजन करण्यात आलं आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जे आवाहन केलं 10 दिवसाचं लॉकडाऊनचं 16 ते 26 जुलाई, तर याला सोलापूरकरांनी कसा प्रतिसाद दिला हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केला। या 10 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये चाचण्या वाढल्यामुळे खरं पाहता जे कोरोनाची संख्या वाढलेली दिसली तरी पण मात्र त्याच्यावर उपचार करण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा कामाला लागलेली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहर जिल्हा हा कोरोनामुक्त होण्यास नक्कीच मला मदत वाटते आणि मदत होणार सुद्धा आहे, कारण आपण सगळ्यांनी याला योगदान दिलेलं आहे, पोलीस प्रशासनाने योगदान दिलेलं आहे, मीडियानी या सगळ्याला बाबतीत उचलून धरलेलं आहे। या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शिक्षकांनी सुद्धा खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे, डॉक्टरांनी बजावलेली आहे, त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावलेली आहे, सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे मला वाटतं 10 दिवसाचा लॉकडाऊनचा कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने एक लॉकडाऊनच्या या भूमिकेच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चांगला प्रयत्न झालेला सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये दिसून येतोय। तर या कामी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील असतील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे असतील, महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि लॉकडाऊनची परिस्थिती कशी होती हा अस्मिता विजनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला। आमच्या अस्मिता विजनच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने हा केलेला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतत अस्मिता विजन पाहत राहा आणि अस्मिता विजनच्या कार्यक्रमाला लाईक करत राहा। सहकारी धनंजय शिंदे सोबत मी संजय कुलकर्णी, अस्मिता विजन न्यूज चॅनल सोलापूर, धन्यवाद।